नमस्कार ग्रीन वर्ल्ड फाउंडेशन संचलित आर्य अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मांजरी यामध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत इयत्ता अकरावी आर्ट्स शाखेमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नंतर असणारे करिअर ऑप्शन त्या संदर्भात माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही या व्हिडिओमार्फत करत आहोत इयत्ता बारावी नंतर विविध प्रकारचे कोर्सेस उपलब्ध आहेत त्याचा विचार जर केला तर त्यापैकी बी ए हाय एक कोर्स आहे तो आपला रेग्युलर कोर्स आपण त्याला म्हणतो त्यानंतर बी एफ ए हाय एक कोर्स आहे ओके त्यानंतर जर्नलिझम अँड मास तर आपण मीडिया म्हणतो न्यूज वगैरे या संदर्भातसुद्धा एक कोर्स आहे त्यानंतर हॉटेल मॅनेजमेंट बी बी इव्हेंट मॅनेजमेंट फॅशन डिझायनिंग रिटेल अँड फॅशन मर्चंडाईज इंटिग्रेटेड लॉ ग्राफिक डिझाईन त्यानंतर टीचर ट्रेनिंग कोर्सेस बी ए डी एड वगैरे आणि सगळ्यात लास्टला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम एम पी एस सी यू पी एस सी वर्ग अ असेल वर्ग ब असेल वर्ग क असेल आणि वर्ग ड असेल या ज्या परीक्षा आहेत या संदर्भात तुम्ही विविध प्रकारचे कोर्सेस करू शकता किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देऊ शकता आता आपण याला डिटेलमध्ये बघू सर्वात पहिल्यांदा आपण पी एफ ए हा कोर्स आहे बॅचलर इन फाईन आर्ट्स म्हणजे आर्ट्स रिलेटेड आर्ट्स म्हणजे कला यामधला BA आपन, सेल, सेल, बी ए सारखाच तीन वर्षाचा कोर्स आहे आणि याच्यामध्ये आपण आपल्यामधले स्किल आहे याला खूप मोठ्या प्रमाणावर वाव आहे याच्यामध्ये पेंटिंग रिलेटेड असतील त्याच्यानंतर शिल्पकला असेल नंतर संगीत असेल नृत्य असेल त्यानंतर फोटोग्राफी असेल इत्यादी प्रकारच्या विविध क्षेत्रामध्ये तुम्ही कोर्सेस करून बी या एमध्ये फाईन आर्ट्समध्ये आपलं करिअर करू शकता यानंतर पुढला कोर्स जर बघितला तर तो आहे बी बी ए हा चांगला नावाजलेला कोर्स आहे अंबाऱ्यापैकी लोकांना याची माहिती आहे हा सुद्धा तीन वर्षाचा कोर्स आहे याच्यामध्ये सुद्धा आपण जर बघितलं याच्यामध्ये सुद्धा हा तीन वर्षाचा कोर्स आहे आणि याच्यामध्ये पुढं तीन वर्षे बी बी ए करून पुढं दोन वर्षाचा एम बी एसुद्धा सुद्धा करता येतं आणि याच्यामध्ये जे काही कार्पोरेट फील्ड आहे कार्पोरेट असतील संस्था वगैरे असतील किंवा बिझनेस फर्म असतील या संदर्भामधली सगळी मॅनेजमेंट असेल त्यानंतर त्यांच्या जे काही वित्त व्यवस्था आहे या संदर्भात जे काही गोष्टी असतील याच्यामध्ये येतात मग याच्यामध्ये तुम्ही फायनान्शियल मॅनेजमेंटसुद्धा करू शकतात याच्यामध्ये तुम्ही एखाद्या वस्तूची मार्केटिंग करू शकतात नंतर वित्त व्यवस्था सुद्धा बघू शकतात नंतर मनुष्यबळ जे मॅनेजमेंट आहे त्यांचं मनुष्यबळ जे कंपनीत काम करणार आहे याची मॅनेजमेंट जे आहे पण याच्यामध्ये तुम्ही शिकू शकतात त्यानंतर अकाउंटिंग सगळ्यांना माहितीच आहे त्यानंतर स्टॅटिस्टिक्स जो काही लेखाजोखा असतो कंपनीचा तोसुद्धा तुम्ही तो याच्या थ्रू करू शकतात नंतर इंटरप्रिनिप्रिनरशिप स्किल यामध्ये जर बघितलं तर जे काही अंतर्गत मूल्यमापन आहे एखाद्या संस्थेचं ते पण तुम्ही याच्यामध्ये करू शकता तुमचं स्किल दाखवून दाखवून एखाद्या व्यक्तीमधलं स्किल ओळखून त्याला तुम्ही चांगलं काम देऊ शकता त्यानंतर बिझनेस कम्युनिकेशन इत्यादी बाकीच्या ज्या कंपनी आहेत त्या कंपनीवर तुमचं जे कम्युनिकेशन आहे बाकीच्या बिझनेसवर तुमचं जे कम्युनिकेशन आहे तुम्ही याच्या थ्रू करू शकतात असा आहेत लास्टला इव्हेंट मॅनेजमेंट एखाद्या ठिकाणी एखादी पार्टी असेल एखादं फंक्शन असेल त्याची मॅनेजमेंटसुद्धा तुम्ही याच्यामध्ये शिकू शकतात बी बी ए आणि एम बी ए तीन वर्ष बी बी ए आणि त्यानंतर दोन वर्ष एम बी ए यानंतर पुढल्या कोर्सचा विचार जर केला तर यामध्ये आहे जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन याला आपण पत्रकारिता आणि जनसंवाद असं म्हणतो आणि हा जो कोर्स आहे हा कोर्ससुद्धा खूप चांगल्या प्रकारचा कोर्स आहे आणि हा ओरिएंटेड डिमांड कोर्स आहे याच्यामध्ये जशी डिमांड असेल तशी काय असते नोकरी असते यामध्ये मग अँकरिंग असेल एखाद्या ठिकाणी जाऊन पत्रकारिता करणं असेल त्यानंतर एखादी न्यूज देणं असेल न्यूजची मांडणी आहे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात मग याच्यामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये डिग्री पण आहे त्यानंतर याच्यामध्ये डिप्लोमा पण आहे आणि याच्यामध्ये सर्टिफिकेट कोर्स पण आहे तीन प्रकारचे याच्यामध्ये तुम्हाला माहिती भेटू शकते तीन याच्यामध्ये तुम्ही तीन प्रकारचे डिफरंट कोर्सेस करू शकतात आता याच्यामध्ये जर बघितलं तर मीडिया इथिक्स याच्यामध्ये येतो नीतिमत्ता आपण त्याला म्हणतो जे काही मीडिया आहे याची जी नीती आहे ही याच्यामध्ये येते नंतर जनसंवाद कसा करायचा हे तुम्ही याच्यामध्ये शिकू शकतात एडिटिंग कशी करायची प्रभाव कसा पाडायचा एखादा न्यूज थ्रू तुम्ही याच्यामध्ये शिकू शकतात रिपोर्टिंग तुम्हाला माहीत आहे तुमचे भाषा कौशल्य याच्यामध्ये येतं त्यानंतर कम्युनिकेशन स्किल येतं आणि त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणजे डायरेक्ट टी व्हीवर असलेले न्यूज चॅनल आणि प्रिंट मीडिया म्हणजे जे काही आपण वृत्तपत्र घेतो न्यूजपेपर ते याच्यामध्ये येतात इत्यादी सगळ्यांच्या सगळ्या प्रकारची माहिती याच्यामध्ये सगळी प्रॅक्टिस सगळं जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन ह्या कोर्सच्या अंडर येतं हा चांगला कोर्स आहे आणि याला आता खूप मागणी आहे हा तुम्ही करू शकतात पुढल्या कोर्सचा जर विचार केला तर याच्यामध्ये हॉटेल मॅनेजमेंट हा कोर्स तुम्ही बारावी आठ नंतर करू शकतात यालासुद्धा खूप मागणी आहे याच्यामध्ये तुम्ही एक तर डिग्री कोर्स जर केला तर हा तीन तीन इयरचा असतो आणि डिप्लोमा जर केला तर हा एक ते दोन वर्षाचा असतो डिपेंड ऑन कॉलेज याच्यामध्ये बारावी आठ तुम्ही हा कोर्स करू शकतात आणि याला आत्ताच्या काळामध्ये खूप खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे याच्यामध्ये तुम्ही कम्युनिकेशन तुमचं चांगलं होणार आहे तर तुम्ही फॉरेन लँग्वेज याच्यामध्ये शिकू शकतात जे काही फूड मॅनेजमेंट असतं फूड प्रोडक्शन असेल एखाद्या हॉटेलमधलं त्याबद्दल तुम्हाला सगळी माहिती भेटते नंतर ट्रॅव्हल मॅनेजमेंट असेल फ्रंट ऑफिस ऑपरेशन असेल रिसेप्शन वगैरे आपण त्याला म्हणतो त्यानंतर हाऊसकीपिंग असेल त्याचं मॅनेजमेंट असेल अकाऊंटिंग असेल फूड सप्लाय असेल फूड सायन्स असेल पब्लिक रिलेशन आणि मार्केटिंग इत्यादी गोष्टी तुम्हाला यामध्ये शिकायला भेटतात आणि याच्या थ्रू एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये तुम्हाला ही नोकरी लागू शकते आणि तिथं सह जे मॅनेजमेंट आहे तुम्ही बघू शकता हा सुद्धा खूप चांगला कोर्स आहे आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये सुद्धा याला चांगली मागणी आहे हे आता बारावी आर्ट्सनंतर तुम्ही हा कोर्स करू शकतात पुढल्या कोर्सचा जर विचार केला तर यामध्ये इंटिग्रेटेड लॉ कोर्स आपण करू शकतो वकील आपण ज्याला म्हणतो तर याच्यामध्ये बरोबर बी ए ज्या व्यवस्थित मी करता त्या बी एबरोबरच बरोबरच बारावी साय बारावी नंतर जे बी ए आहे तीन वर्षाचा कोर्स यामध्येच तुम्ही त्याला अटॅच म्हणून एल बी करू शकतात असा तुमचा टोटल पाच वर्षाचा कोर्स होतो मग याच्यामध्ये तुम्ही काय काय शिकू शकतात कॉन्स्टिट्युशनल लॉज असतील प्रॉपर्टी लॉज असतील बँकिंग लॉज असतील एनव्हायरमेंटल लॉज कंपनी कन्झ्युमर प्रोटेक्शन फॅमिली लेबर अँड इंडस्ट्रीयल लॉज ह्युमन राईट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि पब्लिक इंटरनॅशनल लॉज सगळ्या प्रकारच्या कायद्यास तुम्ही याच्यामध्ये अभ्यास करून चांगल्या प्रकारचे वकील होऊ शकतात आणि वकिली केल्यानंतर तुम्ही न्यायाधीशसुद्धा होऊ शकतात त्यासाठी डिफरंट प्रकारचे एंट्रन्स एकदम असतात परंतु तुम्हाला त्याआधी एल एल बी कम्प्लीट झालेलं असलं पाहिजे त्याचबरोबर तुम्हाला कमीत कमी दहा वर्ष वकिलीचा अनुभव पाहिजे हा सुद्धा चांगल्या प्रकारचा कोर्स आहे आणि बी बरोबर तसं जर तुम्ही बी ए नंतर जर केला तर हा चार वर्षाचा कोर्स आहे पण तुम्ही बी ए बरोबरच जर एल एल बी घेतला तर हा बी ए तीन वर्ष आणि एल बी दोन वर्ष असा टोटल पाच वर्षाचा कोर्स आहे हा पण हे चांगल्या प्रकारचा कोर्स आहे एखाद्यामध्ये भाषा कौशल्य जर चांगला असेल तर हा तो कोर्स करू शकतो त्यानंतर पुढं जर बघितला तर ग्राफिक डिझाईन नावाचा कोर्स सध्या येणाऱ्या भविष्यातल्या पाच वर्षामध्ये याला खूप मागणी असणार आहे गेल्या पाच वर्षापासून याला चांगली मागणी आहे हा जो कोर्स आहे हा स्पेस पिक फील्डमध्ये काम करतो याबद्दल तुम्हाला जर बाकीची माहिती हवी असेल तुम्ही नेटवर जाऊन बघू शकतात याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर व्हॅकन्सी असतात ग्राफिक डिझाईनमध्ये आणि यातला खूप मोठ्या प्रमाणावर पेमेंट दिलं जातं तीन ते चार वर्षाचा कोर्स असतो डिप्लोमा जर केला तर दोन वर्षामध्ये कम्प्लीट होतो ठीक आहे हा जो कोर्स आहे हा कोर्स जर केला तर चांगल्या मोठ्या नामांकित कंपनीमध्ये ग्राफिक डिझाईनसाठी जॉब भेटू शकतो यानंतर जर पुढला विचार केला तर फॅशन डिझाईन हा एक कोर्स आहे त्यानंतर उबर, या या पन, रिटेल अँड फॅशन मर्चंडाईज आपण त्याला व्यापार म्हणतो बरोबर ह्या दोन्ही याच्यामध्ये कोर्स येतात हे जर बघितलं आपण तर चार वर्षाचा कोर्स असतो त्यानंतर रिटेल अँड फॅशन जर बघितलं हा सुद्धा जवळजवळ चार वर्षाचा कोर्स असतो बारावी आठ नंतर तुम्ही हे कोर्स करू शकतात आणि फॅशन डिझाईनला काल पण मागणी होती आज पण मागणी आहे आणि येणाऱ्या भविष्यकाळात शंभर दोनशे पाचशे वर्षभर त्याला मागणी आहे लोक फॅशन कधी सोडत नाही त्यामुळे ह्या कोर्समध्ये याच्यामध्ये जर तुम्ही करिअर केलं तर तुम्हाला चांगल्या को नोकरीची चांगल्या जॉबची खूप साऱ्या संधीच याच्यामध्ये आहे ठीक आहे त्यानंतर जर बघितलं रिटेल अँड फॅशन मर्चंडाईज हा फॅशन डिझाईनच्या रिलेटेड कोर्स आहे हा पण तुम्ही करू शकता याच्यामध्ये त्याचं मार्केटिंग आलं नंतर त्याचं सेलिंग आलं आणि त्यानंतर फॅशन डिझाईनचा पूर्ण सेक्टर आला इत्यादी गोष्टी याच्यामध्ये येतात हा सुद्धा एक चांगल्या प्रकारचा कोर्स आहे पुढल्या कोर्सचा जर विचार केला तर याच्यामध्ये रेग्युलर एखाद्या विषयामध्ये स्पेशलायझेशन केल्यानंतर बी एड डी एड बी पी एड वगैरे असतील हे तुम्ही करू शकतात याला आपण टीचर ट्रेनिंग कोर्सेस म्हणतो आर्ट्समधून शिक्षक होण्याचे प्रमाण खूप जास्त आहे लक्षात ठेवा बारावी आर्ट्सनंतर बी ए केल्यानंतर बी एड डी एडकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप जास्त आहे आणि ते चांगले शिक्षक होऊ शकतात मग यावेळी तुम्ही काय करू शकता बारावीनंतर डायरेक्ट डी एड करू शकतात किंवा बी ए केल्यानंतर तुम्ही बी एड करू शकतात याच्यामध्ये इंटिग्रेटेड बी ए हा सुद्धा कोर्स आलेला आहे याच्यामध्ये तुम्ही बी ए तीन वर्ष आणि बी एड दोन वर्ष असं पाच वर्षाचा कोर्स करू शकतात बारावी नंतर त्याचबरोबर तुम्ही बॅचलर इन फिजिकल एज्युकेशन त्याला आपण शारीरिक शिक्षण म्हणतो त्यामधलं तुम्ही सुद्धा तुम्ही कोर्स करू शकतात खेळाच्या शिक्षकाला खूप मागणी आहे प्रत्येक शाळेमध्ये कंपल्सरी खेळाचा शिक्षक लागतोच त्यामुळे हा सुद्धा एक चांगल्या प्रकारचा कोर्स आहे त्यानंतर एलिमेंटरी एज्युकेशन असतील ते पण तुम्ही करू शकता त्याची तुम्ही डिग्री घेऊ शकता किंवा त्यात तुम्ही डिप्लोमा करू शकता त्याचबरोबर नर्सरी जे आहे लहान मुलांच्या टीचरच्या ट्रेनिंग आहे या पण तुम्ही याच्यामधून करू शकतात आणि हे प्रकारच्या एज्युकेशनचा कोर्स केल्यानंतर तुम्ही एक चांगले शिक्षक होऊ शकतात हे सुद्धा एक तुम्हाला चांगल्या प्रकारची संधी आहे बारावी व नंतर पुढला जर विचार केला तर याच्यामध्ये इंटेरियर डिझाईन कोर्स हा चांगला नाव आत्ताच्या काळामध्ये दोन हजार वीस अठरा सतरा आणि दोन हजार वीसनंतरचा पुढला जो काळ आहे याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारच्या याच्यामध्ये व्हॅकन्सीज भेटतात याच्यामध्ये तुम्ही एक तर डिग्री घेऊ शकतात डिप्लोमा करू शकता किंवा सर्टिफिकेट कोर्स करू शकतात जर तुम्ही बी ए नंतर केलं तर याच्यामध्ये तुम्ही बॅचलर डिग्री घेऊ शकतात ॲक्च्युअल हा पाच वर्षाचा असतो बी ए प्लस इंटिग्रेटेड जर घेतला तर हा पाच वर्षाचा आणि बी ए आणि जर तुम्ही सेपरेट घेतला तर हा जवळजवळ सहा वर्षाचा कोर्स होतो ठीक आहे म्हणजे बी ए तीन वर्ष आणि हे तीन ते चार वर्ष तुम्ही जर दोन इंटिग्रेटेड घेतला तर तुम्ही बॅचलर डिग्री घेऊ शकतात इन इंटिरियर डिझाईन कोर्स ओके म्हणजे घरात असतील एखादी मोठी संस्था असेल एखादी मोठलं मोठी इमारत असेल त्याच्यामधलं जे इंटेरियर आहे एखादं ऑफिस असेल एखादं हॉटेल असेल याच्यामधलं जे इंटिरियर आहे याच्या डिझाईनच्या रिलेटेड जे आहे कोर्स तुम्ही करू शकता याचा डिप्लोमा पण आहे दोन ते तीन वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स पण आहे एक वर्षाचा हा हाचसुद्धा एक प्रकारचा चांगला जॉब आहे आणि याच्यामध्ये खूप साऱ्या वॅकन्सीज असतात येणाऱ्या भविष्य काळामध्ये याला खूप मोठ